तर कडक उन्हामुळे रायगडकर बेजार झालेत. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. गेल्या 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेले आहेत. आत्ता आपण आहोत तळा बाजारपेठेमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय परिस्थिती की उन्हाच्या झळामुळे नागरिक घराच्या बाहेर पडलेले नाहीत आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. ग्राहकांची सुद्धा अत्यल्प गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे हे वाहन चालक जे आहेत ते सुद्धा प्रवाशांची वाट पाहत इथं तिष्ठत उभे आहेत. काल जर परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यात 38 जास्त तापमान होतं आणि आता हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये कोकणपट्टीमध्ये उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असा आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे याचा फटका आंबा आणि काजू बागायतीला मोठ्या प्रमाणावर बसणार आहेत. काजू मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा काजूचा मोहर गळून पडला होता आणि आता या उष्णतेच्या लाटेत हा मोहर करपून जाण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड.